नमस्कार मित्रांनो, तर ह्या माझ्या मागे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा आपल्याला दिसतो आहे. भारतातले एकमेव अपराजित 41 लढाया जिंकलेले असे हे महापराक्रमी बाजीराव पेशवे आहेत आणि यांचा पराक्रमी इतिहास मात्र आपण दुर्दैवाने विसरलेलो आहोत. नवीन पिढीला आपण त्याबद्दल सांगत नाही आहोत. ज्याप्रमाणे जो जिता होई सिकंदर आपण म्हणतो, पण सिकंदर पूर्ण जिंकला नव्हता, बाजीराव पेशवे मात्र 41 लढाया जिंकले होते. तर अशा थोर बाजीराव पेशवे यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी मी इथे आलेलो आहे. उद्या 18 ऑगस्ट आहे, त्यांची जयंती आहे. 18 ऑगस्ट 1700 बाजीरावांचा जन्म झाला होता आणि या महापराक्रमी अशा योद्ध्याला आज आपण इथे नमन करूया. त्यांना आपण मानाचा मुद्रा अर्पण करूया. शाहू महाराजांप्रती, मराठ्यांप्रती एकनिष्ठ राहिलेले एकमेव योद्धे आहे. त्यांच्याजवळ सगळं सैन्य होतं, खजिना होता, पण त्यांनी कुठेही मराठी गादीला दगा देण्याचं काम केलेलं नाही आहे. सदैव ते शाहू महाराज आणि मराठ्यांप्रती एकनिष्ठ राहिलेले आहे. तर जसं त्यांच्या काळात तमाम मराठे सर्व जाती धर्माचे एकत्रित आले होते भगव्या झेंड्याखाली, आज आपल्यालाही तसंच एकत्र यायचं आहे. आज राजकारणी लोक आपल्यामध्ये फूट पाडतात आहे, तर आपण आज बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी असा निश्चय करूया की आपण कुणी कितीही आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न करू, आपण मात्र एकजुटीने राहायचं आहे असा आपण निश्चय करू. आणि मी बाजीरावांना माझा मानाचा मुद्रा अर्पण करतो आणि इथे मी थांबतो आहे.